आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे. चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे. सुरू करूया मेष राशीपासून. बोलण्यापूर्वी दोन वेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकता, परंतु तरीही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. कामानिमित्त खासगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रभावी बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. तुमच्या प्रेमभऱ्या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. वैवाहिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं याची प्रचिती तुम्हाला येईल. उपाय: आपल्या दररोजच्या आहारात वेलची खा, याने तुमची समृद्धी वाढेल. आता पुढची रास वृषभ रास. आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सोभवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. मुलांमुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी वाचल्याने वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करून त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवा. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. सायंकाळच्या छेडछाडीत आनंद घेऊ नका. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. जर तुम्हाला वाटते की काही लोकांसोबत संगती करणे तुमच्यासाठी योग्य नाही आणि त्यांच्या सोबत राहून तुमची वेळ खराब होते, तर त्यांची साथ तुम्ही सोडली पाहिजे. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल. उपाय: आपल्या प्रेम जीवनाला ऊर्जावान बनवण्यासाठी काळ्या पांढऱ्या गाईला भोजन द्या. आता पुढची रास मिथुन रास. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुखसमृद्धी व शांतता नांदेल. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगा. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण करण्याची खात्री नसेल तोपर्यंत कोणताही वायदा करू नका. तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकता. आज तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या दुःख आठवणी विसरून जाल आणि वर्तमान काळ साजरा कराल. उपाय: बदामी, सफेद, पेस्टल रंगांचा उपयोग आपल्या दैनिक पोशाखाच्या रूपात करा आणि आपल्या व्यावसायिक जीवनात अधिक शुभता आणा. आता पुढची रास कर्क रास. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. अल्प परिचित लोकांशी तुमच्या खासगी गोष्टी बोलू नका. पवित्र आणि खऱ्या प्रेमाचा अनुभव येईल. वेळेला पैशाइतपतच असणारे महत्व तुम्ही जाणत असाल तर तुमच्या क्षमतेची उच्चतम पातळी गाठण्यासाठी आवश्यक ती पावले उचला. आपल्या कमतरतेवर तुम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे, यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचन दिली होती ती सगळी खरी होती. तुमचा जोडीदार ही खरंच सोलमेट आहे. उपाय: लगातार 108 दिवस म्हाताऱ्या महिलेच्या पाया पडल्यास परिवाराच्या सुखासाठी लाभदायी आहे. आता पुढची रास सिंह रास. तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल, परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा, कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. आर्थिक जीवनात आज आनंद राहील. यासोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकतात. शाळेत मुलांना अभ्यासात रुची नसल्यामुळे त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला निराशा देणारे आहे. खासगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. तुमची गुणवत्ता दाखविण्याची चांगली संधी तुम्हाला मिळेल. आपल्या कमतरतेवर तुम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे, यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांमुळे तुमच्यावर तणाव येईल. उपाय:
चांदीचे दागदागिने घातल्याने आनंददायक आणि शांत कौटुंबिक जीवन सुनिश्चित होईल. आता पुढची रास कन्या रास. आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. नातेवाईक मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेले वातावरण राहील. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल, त्यामुळे तुम्हाला दगदग होईल, परंतु त्यामुळे खूप फायदाही होईल. तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागेल. उपाय: चांगले व संपूर्ण प्रेम जीवनासाठी 10 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलींना स्नेह प्रेम ध्यान उपहार द्या. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळरास. दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकता. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. तुम्हाला कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळी समवेत आज भरपूर वेळ घालवता येईल. आपण दिलेल्या मौल्यवान भेटवस्तूमुळे देखील आनंदी उत्साही वातावरण तयार होणार नाही, कारण आपल्या प्रियकराकडून त्या भेटवस्तू नाकारल्या जाण्याची शक्यता आहे. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल. घरात पडलेली कुठली वस्तू आज तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आपल्या बालपणाची आठवण येऊ शकते आणि तुम्ही उदास राहून आपला वेळ एकटा घालवू शकता. एका लहानशा बाबीवरून तुमच्या जोडीदाराने खोटेपणा केल्यामुळे तुम्ही नाराज असाल. उपाय: आधळ्या लोकांची मदत आणि सेवा करा आणि आपल्या प्रेम जीवनाला सकारात्मक दृष्टिकोनाने ठेवा. आता पुढची रास वृश्चिक रास. मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील, पण तत्वांना शरण जाता विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकता. तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल, परंतु तुमच्या आजूबाजूच्या लोकांना टाकून बोलू नका, तुम्ही एकटे पडाल. आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. आज खूप सुंदर दिवस आहे. महत्त्वाचे व्यावसायिक करार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखा. प्रलंबित अडचणी प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला कोठे ना कोठे तरी सुरुवात करावीच लागेल, म्हणून सकारात्मक विचाराने आजच त्या दिशेने प्रयत्न सुरू करा. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यातील प्रेमसंबंध खराब होतील. परिस्थिती अधिक वाईट बनण्याच्या आधी मतभेद दूर करण्यासाठी संवाद साधा. उपाय: कौटुंबिक सदस्याच्या आनंदात वाढ होण्यासाठी एक छिद्राचे कांस्य नाणे पाण्यामध्ये फेकले जाऊ शकते. आता पुढची रास धनुरास. अंगदुखीची दाट शक्यता आहे. शारीरिक ताण घेऊन काम करणे टाळा, कारण त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येईल. पुरेशी विश्रांती घ्यायला विसरू नका. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने धन कमवण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढा. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणींसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात. असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ करू होईल. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमँटिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी करा. उपाय: पिठामध्ये काळे आणि पांढरे तीळ मिळावा आणि वाढत्या स्वास्थ्यासाठी माशांना खाऊ घालण्यासाठी नर्म गोळे बनवा. आता पुढची रास मकर रास. तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांवर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. कुणाचा सल्ला न घेता आज तुम्ही पैसा कुठेही इन्व्हेस्ट करू नका. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाही, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. तुमच्या मनात कामाच्या ताणाचे विचार असले तरी तुमची प्रिय व्यक्ती रोमँटिक आनंद देईल.
कोणत्याही संयुक्त व्यवसायात पडू नका, भागीदार आपला फायदा घेतील. आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत वेळ घालवाल, परंतु कुठल्या जुन्या गोष्टी पर समोर येण्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज मनसोक्त गप्पा माराल. उपाय: नोकरी बिझनेस मध्ये लाभ होण्यासाठी तेजफळाने दात घासा. आता पुढची रास कुंभ रास. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. आज तुम्हाला आपल्या भाऊ बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. नातेवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्या स्पर्धेत यश मिळवून देईल. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग करतील. उपाय: शिवलिंगावर पाणी चढवल्याने लव लाईफ चांगली राहील. आता पुढची रास मीन रास. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. कोणाबद्दलही त्वरित निर्णय घेऊन त्यांच्या हेतूबद्दल शंका घेऊ नका. कदाचित त्या व्यक्तीला तुम्ही समजून घेण्याची सहानुभूतीची गरज असू शकते. तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या. जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही तोपर्यंत कसलेही वचन देऊ नका. दिवसाची सुरुवात थोडी थकणारी राहील, परंतु जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकता. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे. प्रेम आणि रोमांस करताना तुम्ही सीमा गाठणार आहात. उपाय: पत्नीसोबत आदर आणि सन्मानपूर्वक प्रामाणिक राहा, याने आर्थिक स्थिती सुदृढ होईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.